first of all, uh, you are cordially welcome in crop science bifocal lecture series. okay? Uh, dear students, as we already uh, know that our uh, bifocal crop science subject carries 200 marks. okay? in that 200 marks, 120 marks are for practical and 80 marks are for theory. in that 80 marks, there are two papers. first paper carries crop science paper 1 that uh, having the 40 marks. in that crop science paper 1, uh, there is a detailed study of Kharif crops and uh, paper 2nd is the crop science paper 2 which carries the 40 marks okay and in that uh, uh, crop science paper 2 uh, there is a study of uh, some commercial crops and along with the rubber crops okay dear students today uh, we are going to study the first crop uh, that is very important as per the uh, examination point of view okay that is the sugarcane crop okay dear students that uh, sugar cane crop uh, is very important okay as a uh, examination point of view and also uh, we should not uh, view as any uh, crop only for examination point of view but we should few uh, 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 to study of that crop as per the vocational purpose also okay with that Mitra, no? आपल्या सर्वांनाच माहीत आहे की हा आपला बाय फोकल जो सब्जेक्ट आहे तो दोनशे मार्क आहे दोनशे मार्कपैकी एकशे वीस मार्क प्रॅक्टिकलला आहेत आणि ऐंशी मार्क थेअरीला आहेत ओके त्यामध्ये ऐंशी मार्कपैकी पेपर वनमध्ये चाळीस मार्क आणि पेपर टूमध्ये चाळीस मार्क ओके पेपर टूमध्ये काय करायचं आपला काही नगदी पिकांचा अभ्यास करायचा आहे त्याचबरोबर काही रब्बी पिकांचा अभ्यास करायचा आहे आणि पेपर वनमध्ये खरीप पिकांचा अभ्यास करायचा आहे परंतु त्यामध्ये शुगर केन हे जे क्रॉप आहे त्यावर आठ मार्कचा प्रश्न हा दरवर्षी बऱ्याच वेळेस हा विचारण्यात आलेला आहे त्यामुळं शुगर केन हे क्रॉप अत्यंत महत्त्वाचा आहे मग शुगर केन या क्रॉपचा अभ्यास करताना आपण फक्त एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूच करायचा आहे का तर नाही तर आपला हा क्रॉप सायन्स जो विषय आहे तो बायफोकल आहे तो द्विलक्षी आहे आपल्याला अभ्यासक्रमाबरोबरच त्यामधून व्यावसायिक कौशल्य आपल्याला घेणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण शुगर केनचा अभ्यास करणार आहोत ओके तर विद्यार्थी मित्रांनो ऊस ओके शुगर केनचा जे काय लोकल नेम आहे ओके शुगर केनचा लोकल नेम आहे ऊस ओके आपण त्याला ऊस असे म्हणतो ओके मराठी भाषेनं आपण त्याला ऊस असे म्हणतो आणि शुगर केनची फॅमिली आहे ग्रॅमिनी ओके आणि बॉटॅनिकल नेम जे आहे ओके शास्त्रीय नाव म्हणतो आपण त्याला शुगर केनचं शास्त्रीय नाव आहे सक्यरम ऑपिसनारम ओके सकार्यरम ऑपिसिनारम आणि शुगरकेनचा ओरिजिन जो आहे तो ओरिजिन आ, दोन ठिकाणचा आहे ओके जो की नोबल केन आणि इंडियन केन आहे ओके जो नोबल केन आहे ओके नोबल केनला नोबल केनचा जो ओरिजिन आहे ओके तो नोबल केनचा ओरिजिन आहे न्यू गिनिया ओके न्यू गिनिया आणि नोबल केनला सकार्यरम ऑफिशियनरम असे म्हणतात ओके त्यानंतर सकार्यरम बारबेरी अँड सक्यम शिनेसिस ओके सक्यरम बार्बेरी आणि सक्यम शिनेन्सिस आहे त्यांचा जी ओरिजिन आहे सकाररम बार आणि सक्यरम श्रीशिष्ठचा त्यालाच आपण इंडियन केन असे म्हणतो आणि त्यांचा ओरिजिन आहे नॉर्थ ईस्ट इंडिया ओके डे स्टुडंट्स देन वी आर गोईंग टू स्टडी द इकॉनॉमिक युजेस ओके इकॉनॉमिक युजेस ऑफ शुगर केन ओके इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टडी द इकॉनॉमिक युजेस ऑफ शुगर केन बिकॉज इन बोर्ड पेपर टू मार्क्स आर कंपल्सरी फॉर दॅट इकॉनॉमिक यूजेस ओके यू यू शूड राईट एनी फोर पॉइंट्स फॉर गेटिंग द टू मार्क्स ओके इच पॉइंट कॅर इज द हाफ मार्क्स ओके डियर स्टूडेंट्स दॅट शुगर केन इज अ कॅश क्रॉप गिव्हज रिअली कॅश टू द फार्मर्स ओके विद्यार्थी मित्रांनो हे एक नगदी पीक आहे हे नगदी पीक असल्यामुळं शेतकऱ्यांना हे पीक पैसे देऊन जातं हा पहिला मुद्दा झाला हपला तुमचा इकॉनॉमिक यूज झाला ओके okay. त्यानंतर काय आहे इट इज मेनली युज्ड फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ जागरी गुळ अँड शुगर ओके आपल्याला माहीतच आहे की उसाचा उपयोग कुठं होतो तर याचा मुख्य उपयोग जो होतो तो गूळ तयार करण्यासाठी आणि साखर तयार करण्यासाठी ओके okay. जे की आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये दे आपण डेली त्याचा यूज करतो ओके त्यानंतर काय आहे इट इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ ज्यूस रसवंती शिरप अँड फॉर च्युविंग पर्पज ओके त्याचबरोबर उसाचा उपयोग कुठं करतात तर याच्यापासून जर समर मध्ये काय करतो रसवंती असतात ओके रसवंतीमध्ये बऱ्याच प्रमाणात ऊस उस, ओके ऊसापासून बऱ्याच प्रमाणात रसवंती गृह ओके टाकत असतात आणि त्यापासून रसवंती मिळवली त्या जाते ओके त्याचबरोबर शिरपमध्ये हां आणि त्याचबरोबर च्युविंग पर्पज म्हणजे आपण खाण्यासाठी सुद्धा ऊसाचा वापर करतो ओके त्यानंतर काय सांगितलंय फिरियस बाय प्रोडक्ट्स लाईक बगॅसे इमॅच्युअर टॉप्स मॉलॅसेस फ्रेसमर्ड केक ॲटसेट्रा ऑबटेनड फ्रॉम शुगर केन आर यूज्ड फॉर डिफरंट पर्पजेस मग उसापासून वेगवेगळे वेग बाय प्रोडक्ट मिळतात ओके उसाचा उसापासून नुसते गूळ शुगर रसवंती शिरप एवढंच नाही तर उसापासून जे काही बाय प्रोडक्ट आहेत ओके ते कोणकोणते आहेत बगॅसे बगॅसे म्हणजेच काय उसापासून जो पाचट मिळणार आहे तो पाचट इमॅच्युअर टॉप म्हणजे वाडं असतं आपण त्याला वाड म्हणतो ओके ते म्हणजे ऊस चांग ऊस घेतल्यानंतर त्यापासून जे वरचं काही त्या ऊसापासून काढून टाकलं जातं त्याला वाडं म्हणतात मोल्याशेस जी काही मळी असते प्रेसमड केक ज्या जो काही ऊस काढल्यापासून त्यापासून जो काही एक्स्ट्रा मटेरियल राहतं ओके त्या मटेरियलपासून केक बनवतात त्याला आपण प्रेसमड केक म्हणतो मग त्याचेसुद्धा वेगळे युजस आहेत ओके मग त्याच्यामध्ये इमॅच्युअर ग्रीन टॉप आहेत ओके इमॅच्युअर ग्रीन टॉपचा उपयोग काय आहे तर इमॅच्युअर ग्रीन टॉप्स आर यड एज फॉर्डर म्हणजे उसाचं जे वाड असतं ते वाड आपण जनावरांना खाद्यासाठी वापरू शकतो ओके आणि okay, त्यानंतर बागेशे आहे मग बागेशाचा यूज काय होतो आ, पाचट त्याचा उप यूज जाळण्यासाठी आणि जे काय पेपर आहे पेपर मेकिंगमध्ये में ओके okay, पेपर तयार करण्यासाठी तुझा त्या बागेशेचा यूज होतो ओके देन मोलॅशिस ओके मोलॅशियस म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो तर मळी म्हणतो मोलॅशियस इज यूज फॉर प्रिपेरिंग अल्कोहोल अँड अदर केमिकल्स ओके मोलॅशियस जो uh, तयार होतं त्या मोलेशियसचा उपयोग कुठं होतो अल्कोहोल uh, तयार करण्यासाठी आणि त्याचबरोबर अल्कोहोलबरोबरच आणखी काही बऱ्याच प्र प्रकारचे केमिकल्स हे मोलेशियसपासून तयार केले जातात ओके देन प्रेस मड केक इज यूज ॲज मॅन्युअर ओके दॅट मड केक विच इज यूज्ड इन द फील्ड ॲज मॅन्युअर विच हेल्प इन इनक्रीज द प्रोडक्शन ओके अँड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इनक्रीज द प्रोडक्शन ऑफ द नेक्स्ट क्रॉप फेन वी अप्लाय दॅट प्रेस मडक इन द फील्ड ओके देन ट्रॅश इज यूज फॉर थॅचिंग ऑफ हॅट्स ओके ट्रॅश म्हणजे जे काही त्याचा त्याच्यापासून उसापासून जो एक्स्ट्रा मटेरियल मिळतं ओके ते एक्स्ट्रा मटेरियल ते एक्स्ट्रा मटेरियल काय कसा कशासाठी वापरतात तर जे उसापासून ऊस उस काढल्यानंतर उसापासून जे पाच बाजूला आपण काढून टाकतो त्या पाच काढल्यानंतर उसापासून जे एक एक पानाचं जे मटेरियल उरलेलं असतं त्या मटेरियलपासून आपण काय करतो आपल्या एखादी झोपडी करायची असेल त्या झोपडीवर थॅच करण्यासाठी झोपडीवर टाकण्यासाठी ओके जनावरांना वगैरे काही मोकळ्या हवेमध्ये एखादा झोपडी तयार करायची असेल त्यांच्यासाठी ते थॅचिंगसाठी ते आपण वापरतो जे जेणेकरून जनावरांना उन्हापासून किंवा थंडीमध्ये हिवाळ्यापासून संरक्षण मिळालं जाऊ ओके त्याचबरोबर मल्चिंग अँड कंपोस्टिंग ओके त्याचबरोबर ते ट्रॅश जो आहे तो त्याचा वापर मल्चिंगमध्ये सुद्धा करतात ओके आणि कंपोस्ट जे काही कंपोस्ट खत आहे ते कंपोस्ट खतमध्ये सुद्धा करतात इथं बघा शुगर केनमध्ये थॅचिंग पर्पज ओके इथं शुगर केनमध्ये मल्चिंग केली आहे ओके त्या शुगर केनच्या त्या फिल्डमध्ये त्याचे ट्रॅश टाकलेला आहे ओके ते ॲज अ यूज ऑफ मग दॅट इज द यूज ऑफ दॅट ट्रॅश ॲज अ मल्चिंग पर्पज ओके देन द कंपोस्ट कंपोस्ट इज व्हेरी नेसेसरी फॉर गुड प्रोडक्शन ऑर अ हाय इल्ड ऑफ ऑफ द एनी क्रॉप and these trash are used in the uh, preparation of compost also okay the stubbles are used as fuel for making compost okay uh, those stubbles which are uh, which are the remains okay which are remains from the cutting of sugarcane and that stubbles are uh, used as fuel okay अँड फॉर मेकिंग कंपोस्ट ऑल्सो त्याच स्टबल्स आर ऑल्सो युजड फॉर मेकिंग कंपोस्ट म्हणजे जे काही ऊसाच्यापासून जे ऊस तोडल्यानंतर त्याचे काही स्टबल असतात जे काही स्टबल त्या शेतामध्ये राहतात त्या स्टबलपासून आपण त्या स्टबलचा उपयोग आपण फ्युएलसाठी करतो ओके म्हणजे फ्युएल म्हणजे काय आपल्या इंधनासाठी आपण इंधन आपल्या त्यापासून जाळण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो त्याचबरोबर कंपोस्टमध्ये सुद्धा त्याचा उपयोग करतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे शुगर केनचे इकॉनॉमिक युजेस आहेत हे इकॉनॉमिक युजेस दोन साठी तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात ओके काय काय सांगितलं याच्यामध्ये तर हे नगदी पीक आहे ओके जे की शेतकऱ्यांना नगदी पैसे देऊन जातं त्याचबरोबर याचा उपयोग गूळ आणि साखर तयार करण्यासाठी जाग जागरी अँड शुगर ओके त्याचबरोबर रसवंती शिरप चुंग पर्पज ओके रसवंतीसाठी खाण्यासाठी त्याचबरोबर शिरप तयार करण्यासाठी मग वेगवेगळे उप उप उत्पादने मिळतात उसापासून त्याचबरोबर गूळ आणि साखर न मिळता आणखी बाकी पण काही उत्पादन मिळते म्हणजे कोणते बगॅशे असेल इम्याच्यू टॉप असतील मलेशियस असतील प्रेसमर्ड केक असेल हे वेगवेगळे उत्पादन उसापासून मिळतात ओके त्याचबरोबर जे काही मग इमॅच टॉप ग्रीन टॉप असेल म्हणजे आपण त्याला वाड म्हणतो ते आपण जणांना फॉर्डर म्हणून देतो ओके बगॅशाचा उपाय काय करतो आपण पेपर मेकिंग आणि इंधन म्हणून वापरतो ओके त्याचबरोबर मळीचा उपयोग आपण अल्कोहोल तयार करण्यासाठी ओके आणि वेगवेगळे केमिकल मड केक खत देण्यासाठी शेतामध्ये ओके ट्रॅश आहे त्याचा उपयोग आपण झोपडी शेत झोपडीवर टाकण्यासाठी किंवा मल्चिंग कंपोस्टिंगमध्ये करतो त्याचबरोबर स्टबल जे आहे स्टबलचा उपयोग आपण इंधन आणि कंपोस्ट तयार करण्यासाठी करू शकतो ओके अशा प्रकारे हे झाले शुगर केनचे इकॉनॉमिक युजेस ओके डू यू अंडरस्टँड स्टुडंट्स Uh, we are going to study now the various species of sugarcane. Okay, dear uh, students, there are mainly two species of sugarcane. That is a uh, cultivated species and wild species. Okay, that cultivated cultivated species. Okay, uh, are of having three species. Okay, that is a uh, Saccharum officinarum, Saccharum barberry and Saccharum sinensis These three species are under cultivation. Therefore, these are species are called the cultivated species. Please uh, point to be noted that uh, a short note can be asked. Write down the uh, species of sugarcane. Okay, uh, you should write uh, there are mainly two species that is, cultivated species, and next one is wild species. That cultivated species contain the Saccharum officinarum, Saccharum barberry, and Saccharum sinensis and the wild species contains the saccharum spontaneum and saccharum robustum these two species contains the uh, wild species of the sugarcane okay dear student so uh, today uh, we have studied the uh, what are the uh, what is the local name of sugarcane what is uh, botanical name of sugarcane what is family of sugarcane okay what is origin of sugarcane and what is the uh, economic uses of sugarcane and what are the species of sugar cane okay do you understand